नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे आविष्कार क्रिएशन्स या युट्यूब चॅनलवरती एका नवीन अशा व्हिडिओसोबत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सात्विक गणित विषयातील प्रकरण पाचवे परिमय संख्या व त्यांवरील क्रिया या प्रकरणावर आधारित सराव संच बावीस पाहणार आहोत व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी विनंती कृपया चॅनलवरती नवीन असाल तर आविष्कार क्रिएशन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सुरू करूया आजच्या व्हिडिओला संच बावीस प्रश्न पहिला खालील परिमेय संख्यांची बेरीज करा उदाहरण पहिलं पाच छेद छत्तीस अधिक सहा छेद बेचाळीस बरोबर पहिल्यांदा काय करायचं बघा छेदाछेदांचा चेदा गुणाकार छेदस्थानी लिहायचा त्यानंतर पाच आणि बेचाळीस यांचा तिरकस गुणाकार इथं मांडायचा मध्ये बेरीजचं चिन्ह द्यायचं आणि त्यानंतर छत्तीस आणि सहाचा गुणाकार परत या ठिकाणी असा मांडून घ्यायचा पहिल्यांदा आपण करणार आहे गुणाकार पाच आणि बेचाळीसचा तो इथं लिहिला आहे दोनशे दहा अधिक चिन्ह आहे तसं द्या त्यानंतर सहा आणि छत्तीसचा गुणाकार दोनशे सोळा लिहिलेला आहे आणि त्यानंतर छत्तीस आणि बेचाळीस या दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी मांडलेला आहे या दोघांचे बेरीज केले उत्तर मिळालं चारशे सव्वीस पंधराशे बारा म्हणजेच एक हजार पाचशे बारा छेदस्थानी आहेत असं लिहिलं या दोन्ही संख्यांना सहा नशेष भाग जातो म्हणजेच याला आपण अतिसंक्षिप्त रूप देणार असं म्हणतो तर याला आपण अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी दोघांना सहा सहानं भाग लिहिला आहे उत्तर मिळालं एकाहत्तर छेद दोनशे बावन्न उदाहरण सोडवण्याची ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत आपण बघूया पहिल्या पद्धतीमध्ये आपण छत्तीस आणि बेचाळीसचा गुणाकार केला तो खूप मोठा होता हे टाळायचं असेल तर काय करायचं तर छत्तीस आणि बेचाळीसचा लसावी काढायचा मागच्या प्रकरणामध्ये लसावी कसा काढायचा ते आपण बघितलेलं आहे तर लसावी काढा लसावी मिळेल दोनशे बावन्न आता दोनशे बावन्न हा लसावी मिळाल्यानंतर छत्तीसच्या कितव्या पटीत बावन्न दोनशे बावन्न आहे ते शोधायचं तर छत्तीसला आपण जर सात न गुणलो तर दोनशे बावन्न मिळतं त्याच पद्धतीने बेचाळीसच्या किती पटीत दोनशे बावन्न आहे तर ते देखील शोधायचं म्हणजेच बेचाळीसला आपण जर का सहा न गुणलो तर दोनशे बावन्न मिळतं मग काय करायचं बघा छत्तीसला सात न गुणा त्याचबरोबर पाचला सुद्धा सात न गुणा इथं बेचाळीसला सहा न गुणला आहे म्हणून जो बदल छेदात तोच बदल अंशात इथं देखील सहा न गुणा गुणाकार करा इथं उत्तर मिळून जाईल पाच सत्ते पस्तीस छेद यांचा गुणाकार केंद्र दोनशे बावन्न मिळणारच आहे अधिक सायसा छत्तीस आणि छदस्थानी परत दोनशे बावन्न छेद समान झाले अंशांची बेरीज करा उत्तर मिळेल एकाहत्तर छेद दोनशे बावन्न दोन्ही पद्धतीने उत्तर तेच मिळतं पण पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला यांचा गुणाकार करावा लागतो या पद्धतीमध्ये मात्र यांचा लसावी काढायचा आणि त्यानुसार त्यांचा छेद समान करून घ्यायचा अपेक्षित उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल दोन्ही पैकी तुम्हाला जे सोयीस्कर पद्धत वाटते तुम्ही ती घेऊ शकता उदाहरण दुसरे एक पूर्णांक दोन छेद तीन अधिक दोन पूर्णांक चार छेद पाच पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत यांचं रुपांतर पहिल्यांदा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे मग ते कसं करायचं तर या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये हे मिळवायचं म्हणजे अंश मिळवायचा म्हणजे काय होईल बघा तीन एक्के तीन तीन आणि हे दोन पाच इथं पाच लिहायचं छेदस्थानी तीन आहे तसं त्यानंतर दोन पूर्णांक चार छेद पाच याचं रूपांतर अंशाधिक कसं करायचं तर या दोघांचा गुणाकार करायचा पाच दोन्ही दहा दहा आणि हे चार चौदा म्हणजे चौदा छेद पाच छेदस्थानी जो अंक आहे तो बदलायचा नाही तो आहे तसंच ठेवायचा हे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी तीन एके तीन तीन, तीन आणि हे दोन पाच ते पाच अंशामध्ये लिहिलं तीन आहे तसं लिहायचं पाच दोन्ही दहा दहा आणि चार चौदा चौदा अंशामध्ये हे पाच आहे तसं लिहायचं त्यानंतर छेदा छेदांचा गुणाकार तीन गुणले पाच मांडून घ्या तिरकस गुणाकार पाच आणि पाचचा गुणाकार इथं कंसामध्ये मांडलेला आहे, तसे आहे। पाँचा पाँचा अधिक चिन्ह आहे तसं द्या तीन आणि चौदा यांचा गुणाकार परत कंसामध्ये मांडलेला आहे कंसामधल्या पहिला क्रिया करून घ्या पाच पाच पंचवीस अधिक चिन्ह द्या आणि त्यानंतर चौदा त्रिक बेचाळीस तीना येईल अंशांची बेरीज होईल सदुसष्ट छेदस्थानी पंधरा आहे तसं इथंपर्यंत उत्तर आहे हे अचूक आहेच पण प्रश्न जे दिलेत ते पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आहेत त्यामुळे याचं रुपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये करायचं यासाठी पंधराचा पाडा सदुसष्ट पर्यंत मोजा पंधरा चोक साठ चार इथं लिहायचा आहे सदुसष्ट मधून साठ वजा तर उत्तर मिळणार आहे सात म्हणजे बाकी मिळणार आहे सात ती सात अंशामध्ये लिहायची आहे आणि जो छेद इथं आहे तो छेद इथं द्यायचा आहे म्हणजे उत्तर मिळेल एकतर तुम्ही सदुसष्ट छेद पंधरा इथंपर्यंत लिहिलं तरी चालेल किंवा चार पूर्णांक सात छेद पंधरा हे लिहिलं तरी सुद्धा चालेल तिसरं उदाहरण अकरा छेद सतरा अधिक तेरा छेद एकोणीस छेदा छेदांचा गुणाकार मांडून घ्या तिरकस गुणाकार अकरा चेद एकोणीस कंसात मांडा अधिक चिन्ह आहे तसं द्या सतरा तेरा यांचा गुणाकार मांडून घ्या कंसामध्ये पहिल्यांदा अकरा आणि एकोणीसचा गुणाकार तो येईल दोनशे नऊ सतरा आणि तेराचा गुणाकार येईल दोनशे एकवीस छेदांचा गुणाकार येईल सतरा आणि एकोणीसचा तीनशे तेवीस बेरीज अंशांची करा ती मिळेल चारशे तीस छेदामध्ये येईल तीनशे तेवीस प्रश्न चौथा दोन पूर्णांक तीन छेद अकरा अधिक एक पूर्णांक तीन छेद सत्याहत्तर परत एकदा या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत यांचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे म्हणजेच काय करायचं अकरा आणि दोनचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये हे तीन मिळवायचं अकरा दोन्ही बावीस बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस अंशामध्ये येईल छेदामध्ये अकरा आहे तसं येईल अधिक एक पूर्णांक तीन छेद सत्याहत्तर म्हणजेच सत्याहत्तर आणि एकचा चा गुणाकार सत्याहत्तर एके सत्याहत्तर आणि अधिक हे तीन म्हणजेच ऐंशी छेद आहे तसाच येईल आता या ठिकाणी बघा अंशाधिक अपूर्णांक मिळाले पंचवीस छेद अकरा अधिक ऐंशी छेद सत्याहत्तर बेरीज करायची आहे छेद पहिल्यांदा समान आहेत का बघा छेद समान नाहीत मग कोण कोणाच्या पाड्यात आहे तर अकराच्या पाड्यामध्ये सत्याहत्तर आहे त्यामुळे इथं काही बदल करायचं नाही याचं रुपांतर आपल्याला मध्ये करता येईल यासाठी अकराला सात न गुणा इथं गुणलेला आहे त्यानंतर पंचवीसला सुद्धा सात न गुणायचं कारण जो बदल छेदात तोच बदल अंशात त्यामुळं त्याची मांडणी अशी होईल पंचवीस गुणिले सात छेद अकरा गुणिले सात आणि पुढचं अधिक ऐंशी छेद सत्याहत्तर आहेत असं यांचा गुणाकार पंचवीस आणि सातचा गुणाकार येईल एकशे पंच्याहत्तर अकरा सत्ते सत्याहत्तर मध्ये अधिक चिन्ह आणि परत ऐंशी छेद सत्याहत्तर आहेत असं लिहून घ्या छेद समान झाले अंशांची बेरीज येईल दोनशे पंचावन्न छेद सत्याहत्तर आहेत असं लिहून घ्या दोनशे पंचावन्न छेद सत्याहत्तर हे उत्तर आपलं अचूक आहेच पण याचं रुपांतर आपण पुन्हा एकदा पूर्णांक किंवा करू शकतो हे केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल प्रश्न या ठिकाणी त्या पद्धतीचा आहे म्हणून आपण उत्तर देखील त्या पद्धतीनं काढूया सत्याहत्तर न दोनशे पंचावन्नला भागायचा आहे पूर्ण जो भाग बसेल तो इथं लिहायचा बाकी जे राहील ती अंशामध्ये लिहायची आणि ज्या संख्येनं आपण भागलेलो आहोत म्हणजे तोच छेद इथं या ठिकाणी लिहायचा आहे मुख्य प्रश्न दुसरा खालील परिमेय संख्यांची वजाबाकी करा त्यामधील पहिलं उदाहरण सात छेद अकरा वजा तीन छेद सात छेद समान नाहीत पहिल्यांदा आपण करणार आहे छेदांचा गुणाकार अकरा गुंडे सात त्यानंतर तिरकस गुणाकार सात आणि सातचा गुणाकार कंसामध्ये लिहिलेला आहे मध्ये वजा चिन्ह द्या अकरा आणि तीन यांचा गुणाकार परत एकदा कंसामध्ये लिहून घ्या गुणाकार करूया सात आणि सातचा गुणाकार एकोणपन्नास मध्ये वजा चिन्ह द्या अकरा आणि तीनचा गुणाकारील तेहतीस छेदस्थानी अकरा आणि सातचा गुणाकार सत्याहत्तर एकोणपन्नास आणि तेहतीस यांची वजा वाकेल सोळा छेदस्थानी सत्याहत्तर आहे तसं उदाहरण दुसरे तेरा छेद छत्तीस वजा दोन छेद चाळीस छदस्थांनी बघा छत्तीस आणि चाळीस दिलेला या 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 40 या आहे या दोघांचा गुणाकार या ठिकाणी मांडून घ्या या पद्धतीनं तिरकस गुणाकार चाळीस आणि तेरा यांचा गुणाकार मांडलेला आहे मध्ये वजा चिन्ह द्या छत्तीस आणि दोनचा गुणाकार या पद्धतीनं मांडलेला आहे गुणाकार करून घ्या तेरा आणि चाळीसचा गुणाकार येईल पाचशे वीस वजा छत्तीस आणि दोनचा चा गुणाकार येईल बहात्तर छत्तीस आणि चाळीसचा गुणाकार येईल चौदाशे चाळीस उत्तर मिळेल तुम्हाला या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर चारशे अठ्ठेचाळीस छेद चौदाशे चाळीस पण ही संख्या खूप मोठी आहे हिला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो अतिसंक्षिप्त रूप देणं म्हणजेच अंश आणि छेदाला समान संख्येनं भागणं तर पहिल्यांदा चारनं भागूया चारनं भागल्यानंतर उत्तर मिळेल एकशे बारा छेद तीनशे साठ परत याला चारनं भाग जाईल तो भाग दिल्यानंतर अठ्ठावीस छेद नव्वद मिळेल परत एकदा या दोन्ही संख्यांना दोन न निशेष भाग जातो भागाकार केल्यानंतर उत्तर मिळेल चौदा छेद पंचेचाळीस याच्यानंतर आपण याला अतिसंक्षिप्त रूप देऊ शकत नाही हेच या चारशे अठ्ठेचाळीस चौदाशे चाळीस चा याचं या हे अतिसंक्षिप्त रूप आहे हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने पाहू शकतो बघा या ठिकाणी छेद मोठे आहेत छत्तीस आणि चाळीस यांचा छेद समान करण्यासाठी आपल्याला दुसरी एक पद्धत वापरता येते जे आपण बेरजेच्या उदाहरणामध्ये बघितलेली आहे लसावी काढून तर या दोन संख्यांचा लसावी काढा लसावी कशी काढायची आपल्याला माहिती आहे लसावी काढली तर लसावी या ठिकाणी मिळेल आपल्याला तीनशे साठ आता तीनशे साठ छत्तीसला कोणत्या संख्येनं गुणायचं म्हणजे उत्तर मिळेल तीनशे साठ तर दहानं गुणायचं त्याचबरोबर चाळीसला कोणत्या संख्येनं गुणायचं म्हणजे उत्तर मिळेल तीनशे साठ तर नऊ न गुणायचं म्हणजेच काय छत्तीसच्या कितव्या पटीत तीनशे साठ आहे तर छत्तीसच्या दहाव्या पटीत तीनशे साठ आहे तसं चाळीसच्या नवव्या पटीत तीनशे साठ आहे आता या ठिकाणी बघा मग काय करायचं छत्तीसला दहानं गुणायचं जो बदल छेदात तोच बदल अंशात करा म्हणजे तेराला सुद्धा दहाणं गुणावं लागेल त्याचबरोबर चाळीसला नऊ न गुणल्यानंतर तीनशे साठ मिळतं जो बदल छेदात तोच बदल अंशात दोनला देखील नऊ न गुणा गुणाकार केल्यानंतर उत्तर मिळेल एकशे तीस छेद साठ वजा अठरा छेद तीनशे साठ त्यानंतर छेद समान झाले अंशांची वजाबाकी करा वजाबाकी मिळेल एकशे बारा छेद तीनशे साठ त्यानंतर बघा पुन्हा एकदा आपण याला अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो एकशे बारा आणि तीनशे साठ ला आपण आठ न भागू शकतो दोन्ही संख्यांना आठ न भागा उत्तर मिळेल चौदा छेद पंचेचाळीस उदाहरण तिसरे एक पूर्णांक दोन छेद तीन वजा तीन पूर्णांक पाच छेद सहा पूर्णांक युक्त पूर्णांक आहेत याचं रूपांतर पहिल्यांदा अंशाधिका पूर्णांकामध्ये म्हणजे तीन आणि एकचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये हे दोन मिळवायचे तीन एके एक तीन तीन आणि दोन पाच पाच लिहिल्या अंशामध्ये तीन छेद आहेत असं लिहा वजा चिन्ह द्या परत एकदा तीन पूर्णांक पाच छेद सहा आहे साय त्रिक अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस अंशामध्ये येईल छेद सहा आहे तसं आता बघा या ठिकाणी तीन आणि सहा असे दोन छेद मिळाले तीनच्या पाड्यामध्ये सहा आहे म्हणजेच काय करायचं इथं काही बदल करायचं नाही तीन आणि पाच या दोन संख्यांना आपण काय करू शकतो दोन न गुणू शकतो तीनला दोन न गुणलो तर उत्तर मिळणार आहे सहा जो बदल छेदात तोच बदल अंशात करा म्हणजेच पाच गुणले दोन आणि तीन गुणले दोन हे या पद्धतीने मांडता येईल वजा तेवीस छेद सहा आहे तसं कर गुणाकार करून घ्या गुणाकार मिळेल दहा छेद सहा मध्ये वजा चिन्ह आणि त्यानंतर तेवीस छेद सहा आहे तसं छेद समान झाले दहा वजा तेवीस छेद सहा दहा मधून तेवीस वजा करता येत नाही मग अशा वेळा काय करायचं तेवीस मधून दहा वजा करा उत्तर मिळेल तेरा मात्र देताना चिन्ह काय करायचं वजाचं द्यायचं आता अशा पद्धतीची वजा बाकी आपण मागच्या वर्षी सहावीमध्ये आणि याही वर्षी काही प्रमाणात पाहिलेली आहे लक्षातच ठेवायचं हे तर हे दहा जे आहे ते धन आहे हे तेवीस जे आहे ते ऋण आहे म्हणजे चिन्ह भिन्न आहेत चिन्ह भिन्न असतील तर आपण काय करतो बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो म्हणजे तेवीस मधून दहा काय करायचं वजा करायचं उत्तर मिळेल तेरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजेच ऋणचिन्ह द्यायचं म्हणजेच काय मिळेल ते ऋण तेरा असं मिळेल छेदस्थानी सहा आहेत असं हेच उत्तर आपण ऋणचिन्ह बरोबर मध्ये देऊन ऋण तेरा छेद सहा या पद्धतीने देखील मांडू शकतो चौथा उदाहरण चार पूर्णांक एकशे दोन वजा तीन पूर्णांक एकशे तीन पूर्णांक युक्त रूपांतर रुपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करून घ्या बेचोक आठ आठ आणि एक नऊ म्हणजेच नऊ छेद दोन तीन त्रिक नऊ नऊ आणि एक दहा म्हणजेच दहा छेद तीन बघा छेद समान कौन नाही आहेत कोण कोणाच्या पाड्यात नाहीये यावेळी काय करायचं या, या दोघांचा गुणाकार इथं मांडून घ्या तिरकस गुणाकार करून घ्या नऊ गुणले तीन यांचा गुणाकार तो कंसामध्ये लिहा वजा दोन आणि दहाचा गुणाकार तो देखील या पद्धतीनं कंसामध्ये मांडून घ्या गुणाकार करा नऊ त्रिक सत्तावीस वजा बेंदाय वीस छेद सहा, सहा आहे तसं लिहून घ्या दोघांची वजाबाकी येईल सात छेदस्थानी सहा आहे तसं उत्तर मिळेल सात छेद सहा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी या ठिकाणी हा भाग थांबवतोय दुसऱ्या भागामध्ये उरलेली सर्व उदाहरणं आपण घेऊया तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आविष्कार क्रिएशन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस प्रेस्क्राईब विसरू नका धन्यवाद